नमस्कार हो, जीएसबी कम्युनिटी समाज बांधवाक मुंबईचे वर्षा रावले सप्रेम नमस्कार हो। आजी हा तुमगेले सकडाल बुट्टू द गार्डियन आंतो आईले एक आर्टिकल शेअर करूक इष्ट पावता। हे आर्टिकल बरिलेले टिम रॅडफर्ड म्हणतल मनशान आणि तजे नाव अस द ओल्ड एज नाव बिगिन्स अट 80 म्हणून। कसं न बाहे म्हणा री, आयर्लंडचे कॅपिटल डुब्लिन आंतू ट्रिनिटी कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस म्हणले एक इन्स्टिट्यूट अस, हजे एक डीन जावन असुचे इयान रॉबर्टसन म्हणतलेले रिसर्चा प्रकार आयची कालंतू बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकली ओल्ड एज म्हणले 80 वर्षांतू स्टार्ट जाता म्हणून। हे इयान रॉबर्टसनान 1984 एक रिसर्च स्टार्ट केले। कसं म्हणले ही आमगेले एजाचे इफेक्ट ब्रेनार कसं असता म्हणले एक स्टडी, आणि ताणे 1984 हे स्टडी स्टार्ट करताना एक ॲव्हरेज स्ट्रोक विक्टिमाले एज 72 इयर्स जाऊन आशिले। मागीर हे रिसर्च कंटिन्यू जाऊन 1999 म्हणताना एक ॲव्हरेज स्ट्रोक विक्टिमाले एज 82 इयर्स जाऊन इन्क्रीज झाले। म्हणताना ह्या 15 वर्सांतू मनीषो 10 वर्ष यंग जलो म्हणून सांगच्या काही अडिना। रॉबर्टसना प्रकार ह्युमन ब्रेन म्हणले एक प्लास्टिका म्हणके, हजे स्ट्रक्चर फंक्शन कंच्या वैरी डिपेंडंट जावन अस म्हणा री आमगेल्या जीवनांतू येऊचे विंगड विंगड आमगेल अनुभवा निमित्त, आमगेल्या लर्निंग एबिलिटी निमित्त, आमगेल्या थॉट प्रोसेसा निमित्त ब्रेनाचे स्ट्रक्चर आणि फंक्शन चेंज जाता। एन्शंट रोमन्स तांगेले एक लाईफ एक्सपेक्टेन्सी म्हणले 22 वर्ष मात्र आशिले, आणि 20th सेंचुरी बिगिनिंगातू एक ॲव्हरेज युरोपियनाले लाईफ एक्सपेक्टेन्सी इन्क्रीज जाऊन 50 इयर्स झाले। आईचे दिसांतू एक युरोपियन लेडीले वुमनाले लाईफ एक्सपेक्टेन्सी म्हणले 83 इयर्स जाऊन असा। सो आमक कसं जातं म्हणा री, एक 50 वर्ष ताय मनशाक तागेले करियर तांगेले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मस्त सकड लाईफ आंत करूक प्रायोरिटाईज करूक आमकां स्वतः खातीर प्रायोरिटाईज करूक जायना। 50 वर्स म्हणताना थोडे रिस्पॉन्सिबिलिटीज उणी जावन चेडू इंडिपेंडंट जाताची, सो स्वतः खातीर कसं करचेस कित्याक करचे खातीर चड वेळ मेळटा। सो 50 वर्स तकून 80 इयर्स जाय म्हळ्यार एक 30 वर्स मनशाक एक मिनिंगफूल लाईफ लीड करच्याक एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा। ह्या 30 वर्स कित लायक जावन आमी लाईफ कशी लीड करूयात म्हणल्या खातीर इयान रॉबर्टसनान एक 7-पॉईंट प्लॅन सांगला, ते हांव आज तुमगेले वटू शेअर करता। फस्ट पॉईंट कसं म्हणून सांगला री, आमगेले ब्रेनाचे स्ट्रक्चर आणि ताचे फंक्शन लायक मेंटेन जावका म्हणून झाल्या री फिजिकल फिटनेस इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स म्हणून तो सांगता। कसं नाहीले हे फिजिकल फिटनेस आंतू म्हणून सांगल्या री, वॉकिंग करचे, स्विमिंग करचे, योगा करचे, सायक्लिंग करचे, जे जिम आवचे अशी करून मनशान फिजिकली फिट दवरक। सेकंड पॉईंट कसं म्हणा री, मेंटल स्टिम्युलेशन। मेंटल स्टिम्युलेशना निमित्त आमगेले कॉग्निटिव्ह डिक्लाईन जावचे उणी जाता म्हणून रॉबर्टसन सांगता। मेंटल स्टिम्युलेट करचे, मेंटली स्टिम्युलेट करचे ॲक्टिव्हिटीज पुरा कंची कंची म्हणा री, रिडिंग अशा पुरो आणि लायक म्युझिक ऐकूचे अशा पुरो, म्युझिक शिकचे अशा पुरो, आणि गार्डनिंग अशा पुरो, आणि आमगेले चेस खेळचे, क्रॉसवर्ड पझल सॉल्व करचे, आणि आमगेले श्लोक चांटिंग करचे, भजन शिकचे, प्रेयर करचे, हे सकड ब्रेन स्टिम्युलेट करचे ॲक्टिव्हिटीज ह्या केलेले निमित्त मनशाले न्यूरोडिजनरेशन स्लो जाता म्हणून हे रिसर्च सांगता। थर्ड पॉईंट कसं म्हणा री, न्यू लर्निंग म्हणून रॉबर्टसन सांगता। आमकां जीवनातू सुरवेर सुरवेर आमगेले बिझी लायफा निमित्त कसं कसं शिकचा जायना की काय आम्ही 50 वर्षांनंतर शिकचे आम्ही एक प्रयत्न करूयात। कसले शिकचा एक खंचे एज लिमिट म्हणले असना, आणि नवे नवे विषय शिकिल निमित्त ब्रेनाचे वैरी एक फिजिओलॉजिकल इफेक्टही असता म्हणून रॉबर्टसन सांगता। फोर्थ पॉईंट कसं म्हणून सांगला रे, आमगेले लाईफ अदकून आम्ही हाय आणि प्रॉलॉंग्ड स्ट्रेस दूर दवरका। कसला म्हणा रे, ह्या स्ट्रेसचे निमित्त ब्रेना वैरी एक नेगेटिव्ह इफेक्ट जाता, एस्पेशली आमगेले मेमरी वैरी नेगेटिव्ह इफेक्ट जाता म्हणून रॉबर्टसन सांगता।
कशी स्ट्रेस दूरदवर येतं म्हणून तो नेक्स्ट फिफ्थ पॉईंट अंत एक्सप्लेन करता. कशी म्हणजे एक रिच सोशल लाईफ मेंटेन करणं. मनीष म्हणाले एक सोशल आणि मला सोशल इंटरॅक्शन मेंटेन केलेलं निमित्त एक मेंटल शार्पनेस मनुष्याला असता म्हणून सांगू रॉबर्टसन सांगता. आयची कालू तेव्हा एक सोशल मीडिया एज हे सोशल मीडिया निमित्त वर्ल्ड म्हणाले सान झाला आणि आमगेल्या चॅनला म्हणजे एक प्लॅटफॉर्म आशिल्ल निमित्त सगळे वर्ल्डांत एक कम्युनिटी कनेक्ट बिल्डअप जाता असं. नाल्या तुम्ही म्हाका सांगायची आमक सगळ्यांक मंगळोरांत एक सान 10 वर्सांचे चंद बाबू अभय प्रसाद म्हणतलो इतके चंद भगवद्गीतेचे वाचन करता म्हणून आमकां कशी कळतशिले. आणि ह्या मात्र न्हयशी चेन्नईचे विश्वप्रिया भट म्हणाले म्हणके एक लायक सिंगर आमगेल कम्युनिटी असं आणि तारानाथ जोशी मम्मा म्हणके एक सितार वादक आमगेल कम्युनिटी असं आणि कुमटाचे वनिता नायक आणि मँगळूरचे सबिता कामत सांगेल म्हणके लायक कवन बरेतल आमगेले कम्युनिटी असची आणि त्या मात्र नाही कितलकी सिंगर्स क्लासिकल डान्सर्स इन्स्ट्रुमेंटलिस्ट आमगेल कम्युनिटी असची म्हणून सांगून आमकां कशी कळतशिले. त्या निमित्त तुमगेल सगळ्यां परन हांव सुरेश मम्माक आमगेल्या चॅनला खातीर एक हृत्पूर्वक वंदन आणि अभिनंदन सांगता. नेक्स्ट पॉईंट कसं म्हणून सांगला रे हेल्दी इटिंग म्हणून रॉबर्टसन सांगता. आमगेले जी एस पी कम्युनिटीचे तोंडा रुची सगळे जगता प्रसिद्ध. आमगेले एक मलगड्यानं आमके एक होड एक आस्ती दिलेले कसं म्हणून सांगला रे आमगेले जी एस पी क्युझिन हंतू त्यांनी आमकां सीझनाक त्या सीझनाक समजावणं आणि लोकली ग्रो जावचे इनग्रेडियंट्स यूज करणं कसकसने कोरियत म्हणले एक आस्ती जी एस पी क्युझिन आमगेले मलगड्यानं दिला. हक उदाहरणे आमगेले देवस्थानाचे समराधने जेवण प्रत्येक सीझनाक प्रत्येक रिजनाक लोकली कसं अवेलेबल असता आणि त्या सीझनाक आमगेले देहाक कसं अगत्य असं ते यूज करून आम्ही आमगेले रांधप करताची. हे आमगेले जी एस पी क्युझिन आमगेले मुखारचे जनरेशन वे अशीच मुखार चलसून वच्चो म्हणून आम्ही देवालेगे माकून घेताची. नेक्स्ट पॉईंट कसं असं म्हणाले थिंक यंग म्हणून सांगता. थिंक यंग म्हणजे कसं आम्ही फिजिकली आम्ही फिट असची आमकां केदनाय मेंटल क्लॅरिटी असं आणि आम्ही आमगेले लाईफ आदकून स्ट्रेस दूर दवरताची आणि आम्ही आमगेले सोशल इंटरॅक्शन लायक दवरताची आमगेले समाजाक आमगेले दाखून कसं लायक कॉन्ट्रिब्यूट करू जात की ते आम्ही कॉन्ट्रिब्यूट करताची म्हणून आम्ही केदनाय आम्ही लेखू का. हां ह्या कॉन्ट्रिब्यूट करचं असले रे तुमकां आमगेले चॅनला म्हणजे प्लॅटफॉर्म ऑलरेडी अवेलेबल असं. ह्या 7 पॉईंट म्हाका तुमगेलेगे शेअर करताना आमगेले कुर्ताचे अंतू मिगेलेची नोन सर्कल अंतू कितलकी जण असती ते आणि हे ऑलरेडी हे सकड तांगेले लाईफ अंतू त्यांनी फॉलो करता असची म्हणून हके एक लायक उदाहरण म्हणून सांगले रे उडपाचे मिगेले एमजीएम कॉलेज अंतू म्हाका झॉलॉजी शिकयत आशिले प्रोफेसर रिटायर्ड प्रोफेसर अशोक कुंदापूर सर हांनी आणि प्रमिळा कुंदापूर माई हांनी त्यांनी अशोक कुंदापूर सर रिटायर्ड प्रोफेसर जावनू एनवायरमेंटलिस्ट आणि म्युझिक एन्थुझियास्ट जावनू असची आणि प्रमिळा माई तुम्ही सगळ्यांत पळयला तुम्ही आमगेले चॅनलांतू त्यांनी म्हणलेलं कितलकी पद तुम्ही ऐकला असू का त्यांनी वोकलिस्ट म्युझिक कंपोजर आणि जावन असू नू त्यांनी तांगेले रिटायर्ड लाईफ भारी एक लायक रीतीरी टाईम तांगेले स्पेंड करता असची. ह्या मात्र नाही म्हाका अनेक मनशेले विषय तुमकां सगळ्यां सांगा म्हणून दिसता ती म्हणले रे आमगेले मंगळूरचे सबिता कामत माई म्हाका अशी दिसना जी एस पी कम्युनिटीचो सबिता कामत माई गोत ना तिल कोणी नाच म्हणून तांकां पळयताना तांगेले एक जिवनांत उत्साह नवे नवे शिकचे एक उमेदी आणि कसन करताना तांतो 100% तांगेले एक इनवॉल्वमेंट हे पळयताना आम्ही वे मुखारी तांगेल म्हणके असू का आम्ही केदनाय तांगेल म्हणके असू का म्हण म्हाका केदनाय दित. सो हांव देवाले केदनाय मागता अशोक कुंदापूर सर प्रमिळा माई आणि सबिता माईक देव केदनाय अशी दवरो आणि तांकं पळोवन आमगेले कम्युनिटींत मस्त जण इन्स्पायर जावची म्हणून ह्या पुरो ऐकताना तुमकां दिसना हांवें द ओल्ड एज नाव बिगिन्स ॲट 80 म्हणून. धन्यवाद. देव सगळ्यांक बरें करूं.